प्रभाग क्रमांक 5 के गठबंधन के उम्मीदवार नितिन पाटिल तथा सुरेखा मुहकर के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन सोमवार को विधायक विवेक पाटिल तथा शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष जेएम मात्रे, आरपीआई के जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, राष्ट्रवादी के नेता सुनील घरत, तालुका सचिव नारायण घरत, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, शिवसेना ग्राहक हित कक्ष के अध्यक्ष चंद्रशेखर सोमन तथा प्रभाग क्रमांक 5 के उम्मीदवार नितिन पाटिल और सुरेखा मुहकर सहित गठबंधन के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने उम्मीदवारों को शुभकामनाएं दी। तिन्ही उम्मीदवार जे जनलोकशाही आघाडीचे आहेत, हे तिन्ही उम्मीदवार सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत आणि असे एक चांगले उमेदवार आपण या निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये उभे केलेले आहेत, त्यांना आपण सर्वांनी निवडून आणून द्यावं अशी विनंती उमेदवारांच्या वतीनं आणि जनलोकशाही आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला करीत आहे। जनलोकशाही आघाडीचा उमेदवारांना का निवडून द्यावं? उमेदवार हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत, सुसंस्कृत आहेत, सार्वजनिक कामाची आवड असणारे असे आहेत, जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे हा ध्यास घेणारे आहेत, काहीतरी सामाजिक सेवा त्यांच्या जीवनामध्ये आतापर्यंत त्यांनी करत आलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा एक नगरपालिकेचा जो कारभार आहे हे नगरपालिकेमध्ये स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आणि पनवेल शहर एक आदर्श शहर करण्याच्या दृष्टिकोनातून ध्यास घेतलेले असे आपले तिन्ही उमेदवार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना निवडून द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। जनलोकशाही आघाडीचा कार्यक्रम काय आहे, आपण शहरासाठी आतापर्यंत काय काय केलेलं आहे, गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्याकडे सत्ता आली, त्याच्या आधी काँग्रेसकडे सत्ता होती, सत्ता आल्यानंतर आपण शहरामध्ये जी कामं केली, विशेष करून या पावसाळ्यामध्ये जे रस्ते फुटलेले होते, जे रस्ते नादुरुस्त झाले होते, ते रस्ते दुरुस्त कशा पद्धतीनं केलेले आहेत, हे रस्त्यांचं उदाहरण घेऊन जरी आपण मतदारांना पुढे गेलात तरी मतदार आपल्यालाच मतदान केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी वाटत आहे। आणि म्हणून वही जगदीश गायकवाड ने भी अपनी भावनाएं जाहिर की। खरं म्हणजे या प्रभागामध्ये जे आपण उमेदवार देऊ दिलेले आहेत, आपल्याला प्रेझेंटेशन केलेले आहे, त्यामध्ये म्हणजे सगळे सुसंस्कृत उमेदवार असून डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांमधले देखील आपण उमेदवार या ठिकाणी या प्रभागाची नेमकी जर आम्हाला कामं करून घ्यायची असेल तुम्हाला तर तुमच्यासाठी ह्या उमेदवार व्यतिरिक्त मला नाही वाटत की यांच्या जोडीचे उमेदवार दुसरे पक्ष देऊ शकेल। मला विश्वास आहे आम्ही या उमेदवारांच्या मुद्रा बघितल्यानंतर समोर त्याचा डिपॉझिट जप्त झाला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही काम केलं पाहिजे, म्हणून मला आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे। वही नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 3 के गठबंधन के उम्मीदवार संदीप पाटिल, नीलम गरत तथा अजय भोई इन उम्मीदवारों की प्रचार रैली सोमवार को श्री सिडको विनायक मंदिर से निकाली गई।